मंत्री यशोमती ठाकूर या अचलपूरमधल्या घटनेच्या मास्टरमाइंड असल्याचं विधान भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलेलं आहे. अचलपूर प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांचं हे विधान पाहायला मिळतंय. अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपनं सध्या अमरावतीमध्ये निदर्शनं केलेली आहेत आणि यशोमती ठाकूर मंत्री यशोमती ठाकूर याच अचलपूरमधल्या घटनेच्या मास्टरमाइंड असल्याचं अनिल बोंडे म्हणतात. दुर्दैव आहे की अभय मातनेच्या बद्दल मीडिया सुद्धा बातम्या देतात आहे की मास्टर माइंड या दंगलीचा अभय मातने. अभय मातने मास्टर माइंड नाही आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री यशोमती ठाकूर या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे आहे म्हणून मास्टर माइंड आहे. कारण अमरावतीमध्ये 12 नोव्हेंबरला 40,000 निघालेले मुसलमान त्यांनी केलेली दंगल, त्यानंतर अचलपूरमध्ये काश्मीर फाईल पाहून आलेल्या मातंग समाजाच्या मुलांनी भारत माता की जय म्हटलं म्हणून त्यांच्यावर झालेला हमला आणि म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दंगलीला एकमेव काँग्रेसची पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार आहे. काँग्रेसचे नेते अनिल बोंडे काँग्रेसचे नेते सध्या आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढे, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. अतुलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. अचलपूरमध्ये जी घटना घडली, मंत्री यशोमती ठाकूर त्याच्या मास्टर माइंड आहेत आणि त्याच जबाबदार आहेत असा ठपका भाजपनं ठेवला आहे. असं आहे की ते अल कायदाचे जिहादी असल्यासारखे अनिल बोंडे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या वागत आहे. अनिल बोंडेंची जी सहभागिता होती मागच्या अमरावतीच्या दंगलीमध्ये आपण बघितलं, ते अरेस्ट पण झालेले होते. आता हा संपूर्ण देशभर जे मानसिक विभाजन या देशामध्ये लोकांचं भाजपने केलेलं आहे ते अगदी उघड उघड आहे. यांना आता जसं दिल्लीमध्ये जे झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की दिल्लीच्या 4ही एमसीडीज त्यांनी कॅन्सल करून आता एकच कॉर्पोरेशन बनवलं आणि 3 निवडणूक आहे त्यासाठी त्यांनी ते घडून आणलेलं आहे. 3-3 वेळा तिथून जायचं कशाला ह्या गोष्टी. हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशामध्ये सगळे गुण्यागोविंदा नांदत होते, अचानक यांचं सरकार आल्यानंतर असं काय व्हायला लागलं हे जनतेला कळत नाही असं नाही आहे. त्यामुळे अनिल बोंडे जे आहे ते कुठेतरी आपल्याला पुढे मंत्रिपद मिळालं पाहिजे, कुठेतरी काय मिळालं पाहिजे म्हणून पंजा काप हात काप आमचे लोक गेलेले आहे, नंतर मीटिंग घेताना त्यांचे व्हिडिओ पुढे आले मागच्या दंगलीमधले. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे या गोष्टी थांबवल्या पाहिजे. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, सगळे लोक गुण्यागोविंदांना राहणारे आहे. प्रश्न महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे जे मूळ प्रश्न आहे ढासळती अर्थव्यवस्था याला बाजूला करून ह्या गोष्टी करणे आणि प्रक्षोभक असे स्टेटमेंट्स देणे हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षाचा असो कुठल्याही राजकारणाला हे अशोभनीय आहे. त्यामुळे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीचं काम हे अल कायदा जिहादी असल्यासारखे अनिल बोंडे करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.